नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद हिने काल रात्री शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद ही मुंब्राकळवा विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेकडून निवडणूक लढणार आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे शिवसेनेने जितेंद्र आव्हाड यांना हरवण्यासाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. मंडळी, अभिनेत्री दीपाली सय्यद ही अभिनयासाठी जेवढी प्रसिद्ध आहेत तेवढीच तिच्या सामाजिक कार्यासाठी देखील खूप लोकप्रिय आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी तिने साकळाई जलसिंचन योजनेसाठी अहमदनगरमध्ये उपोषण केलं होतं आणि यानंतर या योजनेला सरकारकडून मंजुरी देखील मिळाली. या साकळाई जलसिंचन योजनेमुळे नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 35 दुष्काळी गावांना याचा फायदा होणार आहे. यानंतर कोल्हापूर आणि सांगली या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. यानंतर अभिनेत्री दीपाली सय्यद हिने देखील या पूरग्रस्त भागामध्ये जाऊन तेथील सामान्य जनतेला भेट दिली आणि तिने या पूरग्रस्तांना करोडो रुपयाची मदत देखील जाहीर केली. तर मंडळी, अशा प्रकारे समाज कार्यामध्ये नेहमी सक्रिय असणारी अभिनेत्री दीपाली सय्यद ही आता शिवसेनेकडून राजकारणात देखील सक्रिय झाली आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अभिनेत्री दीपाली सय्यद ही विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. तर मंडळी, मुंब्राकळवा या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या दीपाली सय्यद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड या दोघांपैकी कोण जिंकणार ते आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.